त्याच्या मला सुरुवात करतो. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे आणि अगदी काही क्षणात असते सभागृहात येऊन आसनस्थ होते. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी आपल्या जागेवरती बसून घ्यावं. आपण अगदी काही क्षणातच कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आज विशेष सन्मानाने आयोजकांचं आगमन झालेलं आहे. आपण प्राण्यांच्या प्रशासनांचं स्वागत करूया. तसंच आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या आपल्या प्रमुख वक्त्या सुनीताताई भुसेकर, ग्रंथाली प्रकाशनाचे प्रकाशक सुदेश विलासगुप्ता, सिसिया कारवालो मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. मी या सगळ्यांना विनंती करते की आपण आसनस्थ व्हावं अशी एक विनंती करते. व्यासपीठावर बसण्याची विनंती मी सगळ्यांना करते. आज विषय मच्छर सर, त्याचबरोबर सुनंदा भोसेकर मॅडम आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश विलासपूरकर सर, सिसिलिया मॅडम आणि आजचे अर्थात उत्सवमूर्ती रिचर मुरे सर, या सर्वांना मी विनंती करते की आपण आसन असावं. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये आजच्या कार्यक्रमाची सूत्र संवादिका अश्विन भोई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, वसई हे साहित्य व संस्कृतीचं माहेरघर. वसई सातत्याने विविध साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आम्हा वसईकरांना मिळत असते. ललित आहे, कविता आहे, कथा कादंबरी आहे, आत्मकथन आहे, अशी विविध साहित्य प्रकारांमधली पुस्तकं सातत्याने वसईत प्रकाशित होत असतात आणि मराठी साहित्यामध्ये आपली मोहर उमटवत असतात. वसईतील साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेला भूषणावर ठरावं असं रिचर्ड लुईस यांचं वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती शोध हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. खर तर ग्रंथालीच्या 49व्या वाचन दिनात म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्षात वाशी येथे औपचारिकरित्या अखिल भारतीय संमेलनाचे प्रस्तावित अध्यक्ष सन्माननीय रवींद्र शोभणे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. आज पुन्हा एकदा वसईच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपण वसईच्या मातीतच साजरा करणार आहोत. मला वाटतं ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. नदी जशी आपल्या प्रवाहात सगळ्या गोष्टी सामावून घेत अखंडपणे वाहत असते तसाच काहीसा भाषेचाही प्रवास असतो. आपल्या आजूबाजूच्या सांस्कृतिक, सामाजिक, अवकाश, इतिहास, भूगोल, ज्ञान, तंत्रज्ञान, जीवनशैली सगळ्या गोष्टींचे पदर देऊन भाषा घडत असते, रुजत असते, निरंतर प्रवाही असते. ऑस्ट्रेलिया असती पण मूळचे वसईकर असलेल्या म्हणजे जरी ऑस्ट्रेलियात राहायला असते तरी मनाने मला वाटतं ते वसईतच असतात. तर अशा रिचर्ड लुईस यांनी अथक प्रयत्नातून साकार केलेला वाडवळी भाषेचा शब्दकोश व व्युत्पत्ती शोध हा ग्रंथ म्हणजे वसईच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे जो येणाऱ्या पुढील अनेक पिढ्यांसाठी पुस्तक रूपी सांस्कृतिक संचित ठरणार आहे. हे सांस्कृतिक संचित आज वसईकरांच्या उपस्थितीत व विशेषत आदरणीय आज बिशप मचारो यांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. ही वसईतील एक महत्वपूर्ण सांस्कृतिक घटना आहे आणि हा योग ग्रंथाली प्रकाशनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जुळून आला आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या बोली भाषेतील सुवर्ण मुद्रा जपणारा सुवर्ण योगच आहे आणि या सुवर्ण योगाचे आपण सगळेच जण साक्षीदार होत आहोत. हा मला वाटतं सगळ्यांसाठीच एक आनंदाचा क्षण आहे. या सुवर्ण योगाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत. मी आदरणीय आर्च बिशप आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं.
अशा वातावरणात या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आपण आजच्या पुस्तक प्रकाशन समारंभाची खूप पवित्र आणि मंगलमय अशी सुरुवात करत आहोत. मित्र हो, आज हा भाषेशी संबंधित असणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे, त्यामुळे आज मी निवेदनामध्ये थोडं थोडं भाषेतल्या गमती जमती आणि भाषेतल्या अनेक साऱ्या गोष्टी गुंफत जाणार आहे. मित्रहो, जेव्हा आपण दीप प्रज्वलन असं म्हणतो तेव्हा हा शब्दच बघा बरंच काही सांगून जातो. एरवी आपण म्हणताना म्हणतो की मेणबत्ती पेटव किंवा दिवा लाव असे शब्द प्रयोग करतो, पण प्रज्वलित करणं याला खूप मोठा असा सांस्कृतिक संदर्भ. पुस्तक प्रकाशन समारंभासाठी अध्यक्षस्थानी वसई धर्म प्रांताचे महागुरु स्वामी अर्थात सन्माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचारो या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण मग अशी शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर आपण सगळेच वसईकर आर्चबिशप यांच्याबद्दल जाणतो. त्यांचं काम आणि कार्य आणि तत्वज्ञान आणि धर्मशास्त्राचा अगाध असा अभ्यास हा खरंच खूप आपल्याला अचंबित करणार आहे. भारतीय आणि पाश्चात्य तत्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास आहे. लोन फ्रान्समधील कॅथलिक फॅकल्टी ऑफ थिओलॉजी येथून त्यांनी ख्रिश्चन धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये मास्टर ऑफ आर्ट्स केलेला आहे आणि मग न्यूयॉर्कमधील युनिव्हर्सिटीमधून त्यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच आपली पीएचडी केलेली आहे. ते हॉफस्टा युनिव्हर्सिटी या ठिकाणी फॅकल्टी म्हणून होते. पुढे जाऊन सेंट पायन्स एक्स महाविद्यालयात त्यांनी भारतीय तत्वज्ञान आणि सिद्धांतवादी धर्मशास्त्र शिकवलेलं आहे. एक वेगळेपण आणि आगळेपण म्हणजे की के जे सोमय्या भारतीय सांस्कृतिक पीठम इथे त्यांनी तत्वज्ञानाचे पाठ विद्यार्थ्यांना दिलेले आहे. आर्चबिशपांची एक खूप खरंच आपण नवल करावं अशी गोष्ट म्हणजे विविध भाषांवरती त्यांचं प्रभुत्व आहे. मराठी आहे, इंग्रजी आहे, फ्रेंच, इटालियन अशा भाषांमधून ते लेखन करत असतात आणि त्यांचे अनेक लेख भारतीय आणि परदेशी जर्नल्स मधून प्रकाशित झालेले आहेत. व्हॅटिकन प्रकाशनातर्फे धर्माशी संवाद साधण्यासाठी प्रो डायलॉग नावाचा जो एक अंक काढला जायचा त्याचे ते संपादकही होते. आणि सगळ्यात घोषणाभर गोष्ट म्हणजे की आंतरधर्मीय संवाद पॉलिटिकल काउन्सिलचे ते ओव्हर सेक्रेटरी बनलेले आहेत. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेमिनार आणि परिसंवादांमधून ते भाग घेत असतात. 19 डिसेंबर 2009 रोजी ते वसईचे आर्चबिशप म्हणून आपल्याला लाभले आणि आजतक आहे त्यांचा हा प्रवास आपल्या वसईसोबतचा चालू आहे. खरं तर खूप मोठा परिचय आहे बिशपांचा आपण करून द्यायला गेलो तर आणि आपण त्यांना ऐकणारही आहोत. आज पुस्तक प्रकाशनाचा हा सोहळा आहे तर त्याला सोडून मला आवर्जून असं सांगावं असं वाटतं की पाथ ऑफ लिबरेशन आणि जर्नी टुगेदर ही दोन पुस्तक सन्माननीय बिशपांची इंग्रजी भाषेतून प्रकाशित झालेली आहेत. त्याचबरोबर इटालियन आणि फ्रेंच भाषेतूनही त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली. म्हणजे एकूणच तत्वज्ञान, धर्मशास्त्र आणि लेखन या सगळ्यांशी एक दुवा साधणारे आदरणीय व्यक्तिमत्व आजच्या आपल्या या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी लाभलेलं आहे. मी या ठिकाणी सन्माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचारो यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. आपण त्यांचं या ठिकाणी पुस्तक देऊन स्वागत करत आहोत. ग्रंथालयाचे मुख्य विश्वस्त सुदेश आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या म्हणजे सरकार सुनंदा होसेकर मॅडम, कवयित्री आणि लेखिका आणि संपादक म्हणून मराठी साहित्य विश्वात आपण सगळेजण त्यांना ओळखतो. खर तर त्या रिझर्व्ह बँकेतील निवृत्त अधिकारी आहेत. म्हणजे एकीकडे वेगळं प्रशासनातलं काम आणि एकीकडे लेखन अशा दोन्ही बाबी त्यांनी खूप सुंदररित्या सांभाळलेल्या आहेत आणि आपला एक वेगळा ठसा दोन्ही क्षेत्रांमध्ये उमटवलेला आहे. भाषा विकास आणि संस्कृती अभ्यासक त्या आहेत आणि त्या संदर्भातलं लेखन त्या सातत्याने करत असतात.
अगदी आत्ताची गोष्ट सांगायची म्हणजे की महाराष्ट्र.com या वेबपोर्टलवरती त्या खूप सुंदर मोगरा फुलला हे सदर त्या नित्य नियमाने त्याचं त्या संपादन करत असतात आणि खूप छान ललित लेख आणि विविध विषयांची माहिती देणाऱ्याचं ललित लेखन आपल्याला वाचायला मिळत असतं. त्यांचे दोन काव्य संग्रह प्रकाशित झालेले आणि मला वाटतं की ताईंचा तिसरा काव्य संग्रह हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर मी कवयित्री लेखिका आणि संपादिका सुनंदाताई भोसेकर यांचं या ठिकाणी स्वागत करण्याची विनंती करते. ग्रंथालयातर्फे आमच्या धनश्रीताई त्यांचं स्वागत करते. अतिशय खूप सुंदर आणि उत्तमरित्या त्या विविध कार्यक्रमांचं संयोजन करत असतात आणि आज वसईत आपल्याला या ग्रंथालयाच्या सगळ्या मंडळींना भेटण्याचा योग आलेला आहे. ग्रंथाली हे नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर उभी जाते ती एक वाचक चळवळ जी आता 49 वर्ष पूर्ण करून 50व्या वर्षात ग्रंथालीने पदार्पण केलेलं आहे. वाचक चळवळ म्हणून ग्रंथालीने आस्थागारेत केलेला प्रवास हा खूप मोठा आहे. अनेकची पुस्तकं जी केवळ मुंबई पुणे इथला वाचक आणि लेखक इथपर्यंतच एकूण साहित्य विश्वाचा जो प्रवास मर्यादित होता त्या मर्यादा ओलांडून ग्रंथालीने साहित्य विश्वाला अनेक चांगले दमदार लेखक आस्थागारेत दिलेले आहेत. वाचन लेखन या पलीकडे जाऊन ग्रंथाली नेहमीच या देशातला एक सुसंस्कृत नागरिक घडावा यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. मग ते विविध उपक्रम अनेक आहेत. तर नुकतंच सांगायचं झालं तर ग्रंथालीने खूप यशस्वीपणे विज्ञानधारा विज्ञान गप्पा आणि आरोग्य यात्रा हा उपक्रम महाराष्ट्रातील जवळपास 15 जिल्ह्यांमधून यशस्वीरित्या राबवला. अनेक डॉक्टरांची तज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन ग्रंथाली महाराष्ट्रातल्या गावोगावी गेलेली होती आणि अर्थात ग्रंथाली सोबत पद्मश्री डॉक्टर शरद काळे होते. ही सगळी मंडळी विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधून विज्ञान जाणीवा रुजवण्याचा अतोनात प्रयत्न या सगळ्या मंडळींनी केला आणि आपल्या 50व्या वर्षाची खूप सुंदर अशी सुरुवात ग्रंथालीने केलेली आहे. ग्रंथाली नेहमीच नवनवीन माध्यम हाताळत असते जेणेकरून समाजातील सर्व स्तरांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं. मग युट्यूब चॅनल हे एक ग्रंथालीने हाताळत असलेलं एक महत्वाचं चॅनल की ग्रंथालीच्या युट्यूब चॅनलवरून विविध कार्यक्रम सादर करून वाचक आणि श्रोते संवाद साधला जातो आणि या सगळ्यामागे ग्रंथालीची टीम आहेच. पण यांचे आमचे संपूर्णपणे सूत्रधार अर्थातच आमचे ग्रंथालीचे मुख्य विश्वस्त सुदेश इंग्लासपूरकर सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली सर्व उपक्रम हे घडत असतात. त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याची विनंती करते. डॉक्टर सिसिलिया कारवाल मॅडम यांना आपण सगळेच वसईकर ओळखतो. लेखिका कवयित्री संपादिका म्हणून आपल्याला त्या ज्ञात आहेत. पण या पलीकडे जाऊन मॅडमचं एक वेगळं संस्थात्मक असं कार्यही खूप मोठं आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून त्या कार्यरत असतात. महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्था असेल किंवा कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे, जळगाव येथील भवरलाल जैन प्रतिष्ठान आहे, त्याचबरोबर अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन आहे, पुण्यातील गांधी स्मारक ट्रस्ट, या सर्व संस्थांच्या ज्या पुरस्कार समित्या आहेत त्या पुरस्कार समित्यांवरती सिसिलिया मॅडम असतात. आणि अनेक असे लेखक लिहिणारी मंडळी आहेत की जी कुठेतरी अंधारात असतात, त्या अंधारात असलेल्या मंडळींना पुढे आणण्याचं काम या संस्थांच्या माध्यमातून सिसिलिया मॅडम सातत्याने करत असतात. नुकतंच सांगायचं म्हणजे अगदी पुढच्याच आठवड्यात विरारमध्ये जागतिक मराठी अकादमीचं संमेलन होणार आहे. त्या संमेलनाच्या एकूण आयोजनामध्येही मॅडमचा खूप मोठा सहभाग आहे. जागतिक मराठी अकादमीच्या त्या सदस्य आहे. आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आर्च बिशप आहे किंवा रिचर्ड लुईस आहे, असे वसईतल्या अनेक सन्माननीय लेखकांना त्यांनी जागतिक मराठी अकादमीच्या विविध संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग हा मॅडमच्या प्रेरणेतून राहिलेला आहे.
या ठिकाणी मी आपल्या त्या घरच्याच आहे, पण एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण त्यांचं इथे स्वागत करणार आहोत. तर मी स्वागत करण्याची विनंती करते आणि ग्रंथाली तर्फे आपण पुस्तक भेट देऊन त्यांचं इथे स्वागत करत आहोत. आज आपल्या व्यासपीठावर या ठिकाणी लिली डायस उपस्थित आहे. त्या रिचर्ड लुईस सरांच्या त्यांचा जवळच्या नातेवाईक, पण त्यांची भगिणच आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की व्यासपीठावर आज त्यांची उपस्थिती आहे आणि त्या बोलणाऱ्याही आहेत. हे खूप खूप छान भावनिक नातं आज आपल्याला या व्यासपीठावर दिसते. तर मी ग्रंथालयातर्फे त्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. आज ज्यांचं पुस्तक प्रकाशित होत आहे, त्या अर्थातच लेखक रिचर्ड लुईस यांचं स्वागत आपण त्यांना पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत इथे करत आहोत ग्रंथालयातर्फे. आज आपल्या या सभागृहामध्ये अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत, आपण त्यांचंही या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी सर्वप्रथम इथे कॉन्सिलियर फ्रान्सिस कोरिया यांचं इथे स्वागत करण्याची विनंती करते. मधुकर खटकर यांचं स्वागत करण्याची विनंती करते. फादर मायकलजी यांचं स्वागत इथे करण्याची विनंती करते. जोसेफ तुस्कानो यांचं स्वागत इथे करण्याची मी विनंती करते. शरद पिचारे यांचं स्वागत करण्याची विनंती मी करते. फादर रेमंड कुमार यांचं स्वागत करण्याची इथे विनंती करते. जोसेफ डिसोझा यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. डॉक्टर जोसेफ डिसोझा. लेखक सॅबी परेरा यांचं स्वागत करण्याची मी विनंती करते. यांचं स्वागत करण्याची विनंती करते. सर्व मान्यवरांचं पुनश्च स्वागत. सभागृहातील सर्व श्रोत्यांचं स्वागत. वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती शोध या पुस्तकाच्या संपादनास डॉक्टर सिसिलिया कारवालो मॅडम, स्टॅनली गोन्साल्विस आणि स्टीफन परेरा यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. संपादन सहाय्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या डॉक्टर सिसिलिया कारवालो मॅडम यांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकासाठी लिहिलेली आहे. ती प्रस्तावना जर आपण वाचली तर एक स्वतंत्रपणे अभ्यासपूर्ण लेख म्हणूनच तो आपल्या वाचनात येईल, इतकी सुंदर प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. तर आजच्या या आपल्या समारंभाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी डॉक्टर सिसिलिया कारवालो मॅडम यांना करत आहे. सन्माननीय विचार मंचावर उपस्थित सन्माननीय आर्चबिशप
डॉक्टर फिलिप्स मचारू आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती जे ग्रंथकार आजच्या ग्रंथाचे आहेत रिचर्ड मोरिस प्रकाशक आहे सुदेश हिंगलाजपूरकर या ग्रंथावर आज प्रमुख वक्ता म्हणून आपल्यात उपस्थित आहेत कवयित्री सुनंदा भोसेकर आणि रिचर्डची बहीण ताई लिलीताई सभागृहामध्ये सर्व मान्यवर आहेत आज एक अत्यंत कौटुंबिक आणि अत्यंत हृदय असा सोहळा आहे कारण माय बोलीवरचा हा कार्यक्रम आहे म्हणून हा अत्यंत कौटुंबिक कारण आपल्या सर्वांचीच मायबोली वाडवडी आहे मराठीची ही एक बोली आहे आणि त्यामुळे मराठीच्या ज्या 1200 बोली आहेत त्याच्यामध्ये या बोलींची भर पडलेली आहे त्या पुस्तकावर त्या या बोलीवर आपल्या मायबोलीवर अत्यंत परिश्रमपूर्वक काम करून एक शब्दकोश आपल्या समोर आणलेला आहे रिचर्ड मोरिसने आणि हा जो शब्दकोश आहे त्याचं नावच इतकं मोठं आहे शब्दकोश शब्द किती लहान असतो अक्षर किती लहान असतात त्याला मोठा अर्थ असतो परंतु या ग्रंथाचं नाव जरा मोठं आहे तर त्याच ते आवश्यकच आहे वाडबळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती बोध आणि त्याला एक उपशीर्षक आहे ते इथे दिलेलं नाही मला वाटतं प्रोटो इंडो युरोपीय अक्षर अवतरण चिन्ह शब्द यात्रा हे उपशीर्षक आहे तर मग एवढं मोठं नाव ठेवण्याची आवश्यकता का आहे तर थोडक्यात मी सांगते मी प्रस्तावनेमध्ये सर्व लिहिलेलं आहे परंतु आजच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये थोडस औपचारिकपणा असावा म्हणून मी हे थोडस बोलते आहे की वाडवडी ही मराठीची बोली आहे परंतु ख्रिस्ती समाजाची वाडवडी का वेगळी ठरते म्हणून प्रोटो म्हणजे पूर्वापारपासून चालत आलेलं परंपरागत चालत आलेलं पूर्वजांच्या पासून चालत आलेलं आलेली आणि इंडो म्हणजे भारतीय इंडियन युरोपीय म्हणजे पाश्चात्य आणि युरोपीय अशा देशांमधून प्रोटो इंडो युरोपीय अक्षर शब्द यात्रा तर ही जी अक्षर म्हणजे जे कधी नाहीस होत नाही परंतु काही भाषा काही बोली या नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्यांचा अभ्यास होणं किंवा त्या एकत्र करून ठेवणं संकलन करून ठेवणं त्या कोशामध्ये ठेवणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि अनेक विद्यापीठांमध्ये त्याच्यावर अभ्यास होतो आहे प्राध्यापन अध्यापनाच्या क्षेत्राचे प्राध्यापक आहेत ते त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे म्हणजे आपण जी वाडवळी बोलतो ना या वाडवळीमध्ये कितीतरी धर्म कितीतरी संस्कृती आणि कितीतरी भाषा यांचा प्रभाव पडलेला आहे आपण रामबाण असं म्हणतो वनवास असं म्हणतो वाडवळीमध्ये बोलतो त्रिशंकू अवस्था झाली असं आपण मराठीमध्ये म्हणतो आपल्या बोलीभाषांमध्ये पण बोलतो पण रामायणातून आलेले हे शब्द आहेत एखाद्या म्हाताऱ्याला आपण थेरणा म्हणतो काय थेर चालवले बौद्ध धम्मामधून आलेला हा शब्द आहे थेरी गाथा नावाचा तो त्यांचा ग्रंथ आहे म्हणजे जैन बौद्ध हिंदू इस्लाम म्हणजे मुस्लिम समाज वेगवेगळ्या समाजातून हे शब्द त्यांच्या धर्माचा प्रभाव त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आणि त्यांच्या भाषेचा प्रभाव वाडवळीकर कसा आहे म्हणून प्रोटो इंडो युरोपीय अक्षर शब्द यात्रा असं उपशीर्षक दिलेलं आहे आणि त्याचा व्युत्पत्ती घेताना त्याची व्युत्पत्ती घेताना भारतीय भाषांचाही त्याच्यावर प्रभाव आहे म्हणजे गुजरात आपल्या जवळ आहे कर्नाटक आहे कानडी भाषेचा प्रभाव आहे भारतीय सगळ्या संस्कृत भाषेचा प्रभाव आहे सगळ्या भाषांचा इकडचा प्रभाव आहे तो वाडवळीमध्ये कसा आहे याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न इथे रिचर्ड मोरिसने केलेला आहे त्यामुळे एका अर्थाने मला असं वाटतं की एक सांस्कृतिक सामंजस्याचा सूर या शब्दकोशातून निघणार आहे आणि आजच्या काळामध्ये त्याची फार मोठी आवश्यकता आहे
आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा नवीन घर बांधतो, नवीन घरात आपण राहायला जातो, परंतु जुन्या घराच्या आठवणी आणि जुन्या घराकडे जाणारी पायवाट आपण कधीच विसरत नाही. सगळे कोणाडे कोणे कोपरे आपल्याला माहिती असतात. आपल्याला कितीही भाषा आल्या तरी सुद्धा आपण आपल्या मायबोलीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक अत्यंत योग्य अशी व्यक्ती, समर्पक अशा प्रकारचं कार्य केलेली व्यक्ती आपल्या समोर त्यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे बिशप साहेब, की कितीतरी भारतीय आणि कितीतरी युरोपीय भाषा त्यांना येतात, परंतु घरातल्या लोकांशी बोलताना, इकडच्या लोकांशी बोलताना, मला बोलताना सांगतात शिशी मायकरी हे आपल्या बोली भाषेमध्ये बोलतात, आपली आपल्या माणसांची चौकशी करतात, विचारपूस करतात. हे महत्वाचं आहे. इतक्या भाषा येतात, इतक्या भाषांमध्ये त्यांचं लेखन आहे, शोधनिबंध सादर केलेले आहे, परंतु ते मराठीला कधीच विसरले नाही. म्हणून मराठीच्या व्यासपीठावर त्यांना घेऊन जाणं हे फार अगत्याचं ठरतं अनेकदा. तर अशा प्रकारची ही जी बोली भाषा आहे, म्हणजे एका दिवाळी अंकामध्ये खूप छान मला ओळी वाचायला मिळाल्या की त्यात कविता एक जी आहे ना, ती एक गजल होती, त्याच्यामधला एक शेर मला फार आवडला की कुठल्याच हादऱ्यांनी खचले कधीच नाही, रचलाय पूर्वजांनी पाया जुन्या घराचा, पाडायच्या अगोदर आजी रडत म्हणाली फोटो तरी मुलांना काढा जुन्या घराचा. मला वाटते की हा शब्दकोश म्हणजे आपल्या मातृभाषेचा काढलेला फोटो आहे, आपल्या आजीने सांगितलेला आहे आणि काढलेला फोटो आहे असं मला वाटतं. आता काळ हा सांस्कृतिक सपाटीकरणाचा काळ आहे की सर्वजण सारख्याच भाषा बोलतात, एक रंगाचं सगळं झालेलं आहे, सगळेजण श्रीमंत झालेले आहेत, गरीब कोणी दिसतच नाही. अनेक प्रकारचं सांस्कृतिक सपाटीकरण जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की, मला आठवतं की मॅक्सिम बर्गसन नावाच्या अमेरिकन बाई ज्या पल्टनला होत्या, आता त्या हैदराबाद मध्ये असतात, 80 कि 82 त्यांचं वय आहे, परंतु अमेरिका सोडून त्या इथे पल्टनला आल्या आणि पल्टनला त्यांनी मराठी शाळा चालवली. आता हैदराबाद मध्ये मराठी विभागामध्ये त्या काम करतात अजूनही आणि मराठीसाठी काम करतात. त्यांनी फार छान वाक्य उद्गारलेलं आहे, ते असं म्हणतात की इंग्रजी भाषांचं प्राबल्य इतकं आहे की भारतीय लोक जर आपली मातृभाषा विसरतात म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या भारत आत्महत्या करीत आहे. ही फार खेदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याचा अर्थ असं नाही की आपण इंग्रजी शिकू नये, पण त्याचं प्राबल्य इतकं आहे की आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण अनेकदा इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतो आणि आपण आपल्या मातृभाषेला वारखे होतो. म्हणजे अमेरिकेतल्या बाई इकडे आल्या, इकडे त्यांनी मराठीवर संशोधन केलं, तेच कशाला की प्रियर्सन, कॅन्डी, मोल्सवर्थ हे तिकडनं इंग्रज अधिकारी जे आले आणि हे त्यांनी खेड्यापाड्यामध्ये गेले, लोकांच्या बरोबर त्यांची भाषा शिकले आणि त्यांनी शब्दकोश जे निर्माण केलेत ना 100-150 वर्षापूर्वी जी गोष्ट, ते आज मराठीला मार्गदर्शक आहेत. आपल्याला मोल्सवर्थच्या आणि कॅन्डीच्या या शब्दकोशांचा अभ्यास केल्याशिवाय मराठी भाषा नाही शिकता येत. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्याकडचेच बरेच लोक ऑस्ट्रेलियामध्ये आहेत, अमेरिकेमध्ये आहेत आणि तिथे मराठीसाठी काम करतात आणि इकडे सुद्धा इकडचे काही लोक मराठीसाठी काम करतात, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं. आणि त्यामुळे असे सगळे लोक ऑस्ट्रेलियातले, अमेरिकेतले, मला असं दिसून आलं की अमेरिकेमध्ये आणि ऑस्ट्रेलियामधले जे लोक आहेत ना, त्यांचा प्रमाण मराठीशी जास्त संपर्क संबंध येत नाही आणि म्हणून आपल्याकडची माणसं भेटली की ते लगेच आपल्या बोलीभाषेमध्ये बोलायला सुरुवात करतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये मातृभाषेविषयीचं जे प्रेम आहे ते खूप वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून लेखन घडतं किंवा सांस्कृतिक अशा प्रकारचं कार्य करताना आपल्याला दिसत असतं. तर आपल्या पूर्वजांचं इथे आता प्रस्तावनेमध्ये सांगितलं अश्विनीने की हे जे सांस्कृतिक संचित आहे ते आपल्या पूर्वजांच्याकडून मिळालेलं आहे. म्हणजे आज आपण आपल्या पूर्वजांची भाषा बोलतो, म्हणजे कोणी म्हणजे इथे बसलेल्या अनेक भाषा आहेत, बोली भाषा आपण पूर्वजांची भाषा बोलतो आहोत आणि त्याच्यावर जेव्हा आपण काम करतो, ते जेव्हा आपण साहित्यामध्ये आणतो, त्यावेळेला एका अर्थाने आपण आपल्या पूर्वजांना जिवंत करतो किंवा त्यांना
मनोमन श्रद्धांजली वाहत असतो की तुम्ही आम्हाला ही भाषा दिलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर काम करणं, ते जे संचित आहे त्याच्यावर काम करणं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि शेवटचा मुद्दा सांगते की भाषा आणि संस्कृतीचा संबंध जो आहे ना, हा शेण आणि मातीसारखा आहे. की गाय जेव्हा शेणते ना, शेण टाकते, त्यावेळेला ते शेण जर उचललं तर त्या गावाची माती त्या शेणाला लागते. तसं एखादी व्यक्ती कुठून आलेली आहे, ती कशा पद्धतीने बोलते, त्यावरून ती कुठच्या गावातून आलेली आहे, त्या मातीचा वास त्याच्या बोलण्याला, त्याच्या वर्तनातून त्याला जी मूल्य मिळालेली असतात, सांस्कृतिक आणि कौटुंबिक अशा प्रकारची नैतिक मूल्य मिळालेली असतात, त्याच्यातून आपल्याला ते कळत असतं. तर वाडवळी ही जी बोली आहे ना, ही वाडवळी बोली नायगावपासून डहाणू पर्यंत अनेक लोक बोलतात. पानमाळी लोकांची ही वाडवळी बोली भाषा आहे आणि त्याच्यावर अशोक सावे यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्याचंही शब्दकोश मला वाटते ग्रंथालीनेच प्रकाशित केलेलं आहे. आणि इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आहे, पण ते बघितल्यावर असं वाटलं की अरे ख्रिस्ती लोकांची वाडवळी भाषा वेगळी आहे. ते प्रोटो इंडो युरोपियन हा जो भाग सांगितला, त्यामुळे त्रिजनने त्याच्यावर कधीपासूनच काम करायला सुरुवात केलेली होती. आणि ऑस्ट्रेलियातले त्याचे मित्रमंडळीही त्याच्याबरोबर होते, त्यांनी त्याला मदत करत होते. रिचर्ड आमच्याशी इथे संपर्कामध्ये होता आणि गेल्या 3-4 वर्षांपासून तर जास्त जोमामध्ये त्याने ते कार्य करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताचा हा जो वाडवळी शब्दकोश आहे, हाही नेमका ग्रंथालीनेच पूर्ण केले, म्हणजे प्रकाशित केलेला आहे. त्यामुळे हे संपूर्ण वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आणि मधल्या काळामध्ये आम्ही काय केलेलं होतं की मुंबई विद्यापीठामध्ये मी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना वाडवळी बोली अभ्यासक्रमामध्ये लावलेली होती. त्यावेळेला आपल्या वसईतल्या काही लोकांचं साहित्य मी त्याच्यामध्ये घेतलं आणि सगळ्या भारतभर त्याची चर्चा झाली, अनेक विद्यापीठामध्ये त्याची चर्चा झाली. कारण मुंबई विद्यापीठ हे पहिलं विद्यापीठ होतं की बोली भाषा अभ्यासक्रमात लावली, त्यांच्या कथा कविता कादंबऱ्या अभ्यासक्रमात लावल्या बोली भाषेतल्या. ते लोकांना कळत पण नव्हतं, पण ते कळायला लागलं, हे फार मोठं कार्य झालं. त्यामुळे वाडवळीवर अभ्यासक्रमही आलेला आहे. त्यानंतर वाडवळी लोकगीतांवरही मी एक हिंदुळा नावाचं पुस्तक 2003 मध्येच प्रसिद्ध केलेलं आहे. आणि आताही अनेक लोक स्टॅनली स्टीफन यांच्यासारखे आहेत, आधीपासूनच ते वाडवळीमध्ये लेखन करत आहेत. आणि त्यामुळे वाडवळीला योग्य वाडवळी ही एक वसईतली एक बोली भाषा आहे ख्रिस्ती समाजाची. ती का वेगळी ठरते याचं कदाचित उत्तर रिचर्डच्या बोलण्यातून आपल्याला येईल किंवा वक्त्यांच्या बोलण्यातून ही येईल आणि पुस्तक वाचल्यावरही तुम्हाला येईल. तर रिचर्डने हे काम खूप मेहनतपूर्वक परिश्रमाने केलेलं आहे. रिचर्ड हा सीए आहे, त्यामुळे तो बोलतो सुद्धा तोलून मापून. सीए म्हणजे सनदी लेखापाल अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट. त्यामुळे त्याने तो जसा आर्थिक व्यवहाराचा ताळेबंद आपल्या पुढे मांडतो ना, लेखाजोखा मांडतो, त्याप्रमाणे त्याने भाषेचा वाटवळी भाषेचा लेखाजोखा या शब्दकोशामध्ये मांडतो. त्यामुळे इथे तो सुवर्णमुद्रांचा संदर्भ जो झाला की ही सगळी नाणी शब्दांची विखुरलेली सगळी होती, जी विस्मरणात चाललेली होती, ती सगळी त्याने एकत्र केली. त्याने अनेक लोकांची मदत घेतली, हे एकट्याचं काम नाहीये. आणि हे सगळ्यात कडी अशासाठी आहे की मला वाटते हा शब्दकोश इंगासपूरकर म्हणजे ग्रंथालीला खूप सन्मानाची गोष्ट आहे की इथे आपल्याकडे जानिस रुमाव आहे, ती लिंग्विस्टिकची विद्यार्थिनी आहे आणि तिने फोनेटिकली म्हणजे ध्वनी लिप्यांतर त्याचं केलं आहे. असा एकही शब्दकोश आपल्याकडे नाही की त्याचा उच्चार कसा करायचा आंतरराष्ट्रीय पातळीवर. म्हणजे अमेरिकेतल्या लोकांनी जर हा शब्दकोश बघितला तर त्याच्यामध्ये जे फोनेटिक्स आहे त्याच्यावरून त्यांना समजेल की याचा उच्चार कसा करायचा वाडवळी भाषेचा. तर हा पहिला शब्दकोश मराठीतला आहे आणि हे रिचर्डचं फार मोठं काम आहे सांस्कृतिक स्वरूपाचं. आणि समाजाने त्याची दखल घेतली पाहिजे. आपला सगळा समाज आणि मराठी समाज असेल पूर्ण संस्कृती त्याचं स्वागत करेल, या पुस्तकाचं स्वागत करेल, शब्दकोशाचं स्वागत करेल. आणि अशा पद्धतीने बोली भाषांवर अभ्यास झाला पाहिजे. इथे सॅवी आलेला आहे, सॅवी मला त्या दिवशी म्हणाला की मला सामवेदीवर असं शब्दकोश करायचा आहे. तर ही चांगली गोष्ट आहे की आत्ताच्या तरुणांनी ही सगळी कामं घेतली पाहिजे, कारण ते एकट्या दुकट्याचं काम नव्हे, त्याला खूप माणसं लागतात. कारण आपले पूर्वज किती होते आणि त्यांच्याकडे किती शब्दांचा साठा होता, सुवर्णमुद्रांचा साठा होता,
ते सगळं रांजण त्यांनी आपल्यापुढे खुलं करून दिलेलं आहे आणि आपण त्याच्यावर अभ्यास करून त्याचं संकलन करून पुन्हा समाजासमोर आणणं ही आपली जबाबदारी ठरते. एवढं मी प्रास्ताविकार बोलते आणि थांबते. धन्यवाद. ग्रंथालयाच्या वतीने स्वागत करतो. ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं विचल मुनीस देखील वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती शोध या शब्दकोशाचे प्रकाशन वसई धर्मग्रंथाचे महा गुरुस्वामी आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचडणो कवी लेखक संपादक सुनंदा भोसलेकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. आजची उत्सव मूर्ती रिचर्ड मुनीस याला संपादन सहाय्य डॉक्टर सिसिलिया कारवालो यांनी केलं आहे आणि हे पुस्तक सुद्धा ग्रंथालय जे आलं ते सिसिलिया कारवालो यांच्यामुळे ग्रंथालयाकडे आले. स्टॅनली गोन्साल्विस स्टीफन परेरा यांनी त्यांना संपादन सहाय्यात मदत केलेली आहे. मग अशी सिसिलिया ताई म्हणाल सर ध्वनी लिपियंत जेनिस यांनी केलेलं आहे. निवेदिता वर्मा यांनी केलेलं आहे. व्याकरण वर्ग आशिनी नलावडे ऋतुशक्ती रेखा यांनी केलेलं आहे. या पुस्तकास डॉक्टर सिसिलिया कारवालो यांची प्रस्तावना लागली. या पुस्तकाचं जे देखणं मुखपृष्ठ आहे आणि त्याची अक्षरमोडणी आहे ती संजय कुलकर्णी यांनी केलेलं आहे. ग्रंथालयाचा रोल जो नुसतं आहे तो कॅटलिस्ट आहे. चांगलं साहित्य आलं आम्ही चांगलं करून घेतलं आणि आता ते आम्ही वाचकांपर्यंत दिलेलं आहे. याआधी ग्रंथालयाने जे शब्दकोशांचं काम केलं आहे ते म्हणजे सुरेश वाघे यांचा 5 खंडातला संकल्पना कोश ग्रंथालयांनी प्रकाशित केलेला आहे. त्याला आम्हाला शासनाचं बक्षीसही पहिलं मिळालेलं आहे. दुसरं मगाशी त्या म्हणल्याप्रमाणे अशोक स्वामींचा वाडवळी भाषेचा शब्दकोश ग्रंथालयांनी केला आहे आणि आपली भाषेच्या शब्दकोशाचं काम ग्रंथालयाचं सुरू आहे. ते साधारणतः 5-6 महिन्यात तो आपली भाषेचा कोश येईल आणि मगाशी त्या म्हणाल्या की साहेब प्रेमालाही शब्दकोश करायचा आहे तर तो त्यांनी केला तर तो ग्रंथालय नक्की करायला आवडेल आणि ग्रंथालय तो प्रकाशित करेल. ग्रंथालयाने असं ठरवलेलं आहे की आपले 50वं वर्ष आहे तर या 50व्या वर्षात किमान आतापर्यंत प्रकाशित केलेले 4 शब्दकोश आणि पुढे 6 शब्दकोश असे एकूण 10 शब्दकोश ग्रंथालय नक्की प्रकाशित करेल असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि ती प्रकाशित झालेली असते. त्याला जोडून ग्रंथालयाने असं ठरवलेलं आहे की जे आदिवासी भाषांचे कोश आहेत तेही आपण मुलांसाठी केले पाहिजे. नाहीतर मग मुलं ड्रॉपआउट होतात, शाळेत जात नाही, त्यांना प्रमाणपत्र इथले शब्द कळत नाही. तर आतापर्यंत आम्ही त्यातले 2 शब्दकोश केलेले आहेत. एक कोकणी भाषेचा आहे आणि दुसरा पावरी भाषेचा आहे. यासाठी आम्हाला राईस फाउंडेशन नावाची संस्था आहे अमरावतीची, ती मदत करते. त्याचेही 10 कोश आम्ही प्रकाशित करणार आहोत या येत्या 1.5 वर्षात. तर अशा प्रकारे हा ग्रंथालयाचा प्रवास सगळा शब्दकोशाचा सुरू आहे. दुसरं मगाशी त्यांनी मॅक्झिन बन्सन यांचं नाव घेतलं. त्यांच्याबरोबर ग्रंथालयांनी 82 साली प्रयोग केला होता की मराठी भाषा शिकण्यासाठी 5 खंड ग्रंथालयांनी प्रकाशित केलेले आणि त्यांच्याबरोबर जैन इंकर नावाच्या सोबती त्यांच्याबरोबर होत्या. तर ते आम्ही 5 मराठी भाषा शिकण्याचे खंड प्रकाशित केले होते. आणि 3 वर्षापूर्वी जर्मन डिपार्टमेंटबरोबर मराठी मुंबई विद्यापीठाच्या आम्ही माय मराठी म्हणजे 2 भागांचा मी एक तुम्हाला बोलता यावं म्हणून आणि अभ्यासक्रमांचा असे 2 भाग केले होते. पुढचे सगळे जे भाग आहेत ते राज्यभाषण मराठी विकास संस्थेने केलेले. तर अशा प्रकारचं ग्रंथालयाचं काम सुरू आहे. दुसरं आत्ताच सांगून टाकतो, या वर्षी तर आमचा 49वा वाचकदिन आम्ही आता वाशी येथे साजरा केला होता. पुढचे जे आमचे वाचक दिन जो असणार आहे तो 50वा वाचक दिन असणार आहे. तर आम्ही एकूण 10 ठिकाणी वाचक दिन आमचे ग्रंथालय साजरे करणार आहे. त्यातला 1 वाचक दिन 25 डिसेंबरचाच हा वसईला होईल आणि त्यावेळी वसईतल्या 10 ठिकाणी ग्रंथालय प्रकाशित करेल. म्हणजे 25 डिसेंबरचा वाचक दिन जो आम्ही करू ह्याचा 24 तो वसईला आम्ही साजरा करू. 10 लेखकांची पुस्तकं तिथे प्रकाशित होतील. चांगला एखादा संगीताचा कार्यक्रम साजरा करू आणि त्याच्यासाठी तुम्हाला आत्तापासून आम्ही आग्रहाचं आमंत्रण देतो. कुठल्या तरी संस्थेला विचारू, त्या संस्थेबरोबर आम्ही तो टॅप करून कार्यक्रम इथे करू आणि अन्य 9 कार्यक्रम वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये होतील. तर अशा प्रकारे 50 ग्रंथालय जोरात आपली साजरी करेल. आता जसं मगाशी अश्विनी म्हणाली
की आता 49 वाचक दिनानिमित्त आम्ही काय केलं तर 24 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर या काळात आम्ही विज्ञान दारुणी आरोग्य यात्रा काढली. आम्ही 12 जिल्ह्यांमध्ये गेलो आणि 75 शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांच्यासोबत वैज्ञानिक असायचे, त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यांना ते उत्तर द्यायचे. अशा प्रकारचा जो कार्यक्रम आहे तो सगळा रेकॉर्ड केलेला आहे. या 75 शाळांच्या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग ग्रंथालयाकडे आहे. ते आम्ही आमच्या प्रतिभागण या चॅनलवरती टाकणार आहोत. दुसरं होतं तुमच्यावर सतीश नाईक होते, ते त्या त्या गावातल्या चांगल्या डॉक्टरची मुलाखत घ्यायची आणि ती मुलाखत आम्ही रेकॉर्ड करायची. जसं आम्ही आता प्रतिभागण या चॅनलवरती आरोग्याची कॅप्सूल घेण्यामध्ये एक कार्यक्रम करतो, चांगल्या एका डॉक्टरची मुलाखत घेतो आणि ती आम्ही चॅनलवरती टाकतो. हे सगळे रेकॉर्ड कार्यक्रम आमच्या प्रतिभागांच्या वास्तूमध्ये होतात. तर आता आम्ही असं म्हणून की आम्ही गावात तर जातोच आहोत, तर तिकडच्या डॉक्टरना आपण तिथे आमंत्रित करू, त्यांचा इंटरव्ह्यू आपण रेकॉर्ड करू. तिथे वाचक ऐकायला तर आलेलेच होते, रसिक प्रेक्षक होते, ते सगळे आम्ही रेकॉर्ड करून घेतलेले आहेत आणि तेही आता आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. तर अशा पद्धतीचा एक मोठा झंझावात दौरा ग्रंथालयाने महिन्याभरात केला. त्याची सांगता आमच्या वाचक दिनाच्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी झाली. तिथे ज्येष्ठराज जोशी जे मोठे सायंटिस्ट आहेत ते तिथे आलेले होते. आमच्यावर या यात्रेमध्ये 7 डॉक्टर सहभागी झालेले होते, वैज्ञानिक 6 होते आणि ठिकठिकाणी परिसंवादासाठी वेगवेगळे डॉक्टर समोर आमच्यावर सहभागी झालेले होते. तर अशा पद्धतीने तो आमचा दौरा यशस्वी झाला. बघूया पुढच्या वर्षी आम्हाला नवीन विषय काही सुचला तर वसईच्या वाचक दिनाच्या आधी आम्ही पालघर ठाणे जिल्ह्यात एक वेगळा काहीतरी दौरा घेऊन येऊ, वेगळा विषय घेऊन येऊ आणि त्याची सांगता आम्ही वाचक दिनाच्या आधी करू. ग्रंथालयाला नुकतेच आम्हाला 3 पुरस्कार गेल्यावर वर्षी मिळाले. एक शासनाचा मिळाला, एक मंगेशकर कुटुंबियांचा मिळाला आणि अखिल भारतीय प्रकाशक संघटनेचा आम्हाला एक पुरस्कार मिळाला. तर अशा पद्धतीने ग्रंथालयाचं मागचं वर्ष हे खूप चांगलं आनंदही गेलं. दुसरा आता आम्ही मोठा प्रोजेक्ट आधी घेतलेला आहे आणि तुम्हाला कोणाला जर आठवत असेल तर ग्रंथालयाने 85 साली कुमार गंधर्वांची सलग 6 व्याख्यानं आयोजित केलेली होती. म्हणजे तिथे वेगळी वेगळी त्यांना प्रश्न विचारायचे, ते त्याचं सादरीकरण करायचे. तर तो 6 दिवसाचा कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे होतं. त्याची आता आम्ही पुस्तिका करून घेतलेली आहे आणि त्या पुस्तिकेत आम्ही QR कोड टाकणार आहोत. त्यावेळी जे कुमार गंधर्व गायले होते तेही तुम्हाला त्यांच्या आवाजातलं गायला मिळेल. तर त्याची पुस्तिका आम्ही आता काढणार आहोत. ती साधारणतः 120 पानाची पुस्तिका आहे आणि त्याला जोडून परत आम्ही 6 दिवसाचा एक महोत्सव समिती करणार आहोत. कारण कुमार गंधर्वांचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे, एप्रिलला जन्मशताब्दीचं वर्ष संपेल. तर त्याचं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे. या कार्यक्रमाला कुठलेही तिकीट नसणार आहे, सगळ्यांसाठी तो फ्री कार्यक्रम असेल. दुसरं मगाशी म्हटलं तसं आम्ही रुची मासिक धर्मा प्रकाशित करतो, विज्ञान नारायण मासिक धर्मा प्रकाशित करतो. त्याची तुम्ही जर वर्गणी भरली तर तुम्ही ग्रंथालयाचा संपर्क राहू शकता. 2019 पासून आम्ही आमची 2 YouTube चॅनल सुरू केलेली आहे. एक ग्रंथालय वॉच म्हणून आहे, दुसरं ग्रंथालय प्रतिभागण म्हणून आहे. या दोन्ही चॅनलवरती सतत कार्यक्रम धर्म सादर होतात. तुम्ही ती सबस्क्राईब करून घ्या, आमचे एक कार्यक्रम बघा, आपल्या मित्रांना सांगा. एक जे चॅनल आहे त्याच्यावरून साहित्याचा पारावर ग्लोबल साहित्य सुद्धा लोकल लेखिका असं अशा प्रकारचे 7 कार्यक्रम असतात. दुसऱ्या चॅनलवरून जाणता सुजाणता सुजाण पर्यंत विज्ञान दारा जीवन उत्सव अशी सत्र असतात. आणि आता ग्रंथालय ऑडिओमध्ये सुद्धा आलेली लिसन ग्रंथालय नावाने आम्ही आमचं ऑडिओ चॅनल सुरू केलेलं आहे. ऑडिओ बुक्सचं त्यात आत्तापर्यंत मी 9 ऑडिओ बुक्स केलेली आहेत आणि ती सगळ्यांना तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळी ऑडिओ बुक्स ऐकायला मिळतात. 50 ऑडिओ बुक्स आम्ही तयार करणार आहोत आणि ती सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट वाचता येतील. दर दिवाळीला आम्ही दिवाळी संचय योजना करतो, दिवाळी पाठचे कार्यक्रम करतो. यावर्षीपासून आम्ही मुलांच्या दिवाळी अंकांचा संच केला होता आणि मुलांकडनं बसवून घेऊन मुलांचा कार्यक्रम आम्ही सादर केला होता सुटलेख शाळा म्हणून. त्यालाही मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. तर अशा प्रकारचे आम्ही दिवाळीचा कार्यक्रम करतो आणि गेल्या वर्षीपासून आम्ही
मुलांसाठी विज्ञान एकांकिका स्पर्धा या आम्ही त्यांना विषय देतो, एकांकिका स्क्रिप्ट देतो आणि त्याची स्पर्धा आम्ही 28 फेब्रुवारीला मुंबईत करतो। ही स्पर्धा यावर्षी महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यात होणार आहे आणि त्याचा सांगतीचा कार्यक्रम आहे तो 28 फेब्रुवारीला मुंबईत होईल आणि साधारणतः त्याचं 250 शाळा महाराष्ट्रभरातले सहभागी होतील। दुसरी आम्ही जी 2 मोठी पुस्तकं केली ते म्हणजे अशोक सराफांचं मी बोलतोय, सचिन तेंडुलकरचं शतकात एकच सचिन हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं। तर अशा प्रकारचा जो सगळा प्रवास यांचा सुरू आहे, ते चांगले लेखक चांगली मंडळी तुमच्यासारखे चांगले वाचक आहे त्यामुळे ग्रंथाली पुढच्या वर्षी 50 चा मोठा कार्यक्रम करणार आहे आणि त्यावेळी माझ्या डोक्यात एक मोठी कल्पना आली, त्यामुळे अख्खं जग मराठीसाठी एक मोठा जागर करणार आहे। ती आत्ता मी स्कीम सांगणार नाही पण ती तुम्हाला साधारणतः मी जून नंतर सांगेल की अख्खी मराठी सहभागी मंडळी कशी झाली ही मला आयडिया सुटलेली आहे, मी ती जूनला जाहीर करेन। आज एक प्रसिद्ध होणारे पुस्तक आहे त्याची छापणी किंमत 1000 रुपये, तुम्हाला सगळ्यांना ते पुस्तक 500 रुपयात सगळी आज मिळणार आहे। तुम्ही जाताना प्रत्येकाने एक पुस्तक आपल्याला घेऊन जा, लेखकावर फोटो काढा, संपादक मंडळ होतं त्यांच्यावर फोटो काढा, व्हायरल करा जेणेकरून हे पुस्तक सगळ्या वसईकरांना कळेल आणि मंडळी घेऊ शकतील। एवढं बोलून मी माझं मन थांबवतो, धन्यवाद। या पुस्तकाच्या संपादनामध्ये ज्यांनी बहुमोल योगदान दिलेलं आहे ते स्टॅनली गोन्सालविस, स्टीफन परेरा, ध्वनी दिव्यंकर करणाऱ्या जेनिस रुमाव यांनाही मी या ठिकाणी पुस्तक प्रकाशनासाठी आमंत्रित करते। वाघवाडी शब्दकोश विपत्ती शोधिस हा या ग्रंथाचं विमोचन झाल्याचं मी जाहीर करत आहे। शब्दकोश मात्र ह्या पकडीमधला नाही कारण याचा सारा उदरीचा मामला आहे। शब्द तसे अपौरुषीय म्हणता येतील म्हणजे नवीन बाळाला जसं आपण पेटंट घेतो तसं शब्दांचं पेटंट घेता येत नाही। आपल्या वाघवडिलांनी वापरलेले शब्द एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे जातात, काळानुसार त्यामध्ये बदल होतात, वाढ होते आणि न वापरलेले शब्द विस्मृतीच्या पातळीवर जातात। आता वाघोडीचं उदाहरण घ्या, मैकावतीच्या बकरीमध्ये म्हटल्याप्रमाणे
बाराव्या शतकामध्ये बिंब राजाने उत्तर कोकणामध्ये आपला राज्य वसवलं. ते वसवण्यासाठी त्याने चंपानेरवरून 66 कुळाणी पैकी 27 कुळे क्षत्रिय होते. ह्या क्षत्रिय लोकांची भाषा हे क्षत्रिय लोक त्यानंतर इथे स्थिरस्थावर झाल्यानंतर शांती पसरल्यानंतर शेतीच्या कामाला वाढले आणि ते क्षेत्रिय बनले. त्या समाजाची भाषा ती वाढवली कारण हा समाज वाढी करायचा, वाढी करून राहायचा म्हणून वाढवला. म्हणजे सुमारे 1200 वर्षाची ज्ञात परंपरा किंवा इतिहास ह्याबद्दल आहे. आता सायन्स मध्ये असं म्हणतात की वृक्षाला जी वलय असतात त्याच्या गुंध्याला त्यावरून त्या वृक्षाचं वय शोधता येत. ह्या आपल्या बोलीला देखील अशी अनेक काळाची वलय आहे. आता 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी त्यांची ज्ञानेश्वरी लिहिली, त्यातील बरेचसे शब्द प्रमाण मराठीमध्ये आपल्याला आता दिसत नाही. उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं की आपण नेहमी म्हणतो गीत हा शब्द ज्ञानेश्वरीचा आहे तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटतं. आपली भीती तिकडून पोचली पण आपण ती तिकडने घेतलेली आहे. अळगड म्हणजे आपण केळीचं कोवळं पान असतं त्याला उमलल्यानंतर ते एकसंध पान असतं त्याला आपण अंगठ म्हणतो हा शब्द ज्ञानेश्वरी म्हणताय. प्रमाण मराठीमध्ये ते शब्द कोणाही वापरत नाही पण वाटवळीने मात्र ते बदलतो. त्यानंतर आली इस्लामी राजवट, त्यांच्याबरोबर आले शब्द उर्दू फारसी अरेबिक, त्यामध्ये वखत कजा बोणी हे शब्द आपण चालले आपले सेगळून गेले. त्यानंतरची पोर्तुगीज राजवट, त्या पोर्तुगीज राजवटीमध्ये आपल्यापैकी आपल्या वाडवळी समाजापैकी काही लोक काही कुटुंब ख्रिस्ती झाली. त्या ख्रिस्ती होण्यामुळे त्या संस्कृतीचा आणि आपला एक नियम एक जमत नसला त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक अंगाने आलेले शब्द आपण चालले. त्यामध्ये कोपात कुमसार कोमेन्याव आद्रेसाव तेतेसाव आणि मालदेसाव पटा इंग्रजीच्या प्रभावानंतर आणखीन शब्द. आपली मुलं आता अखादी देशात जायला लागली आणि खल्ली वल्ली रमल असे शब्द त्यांच्या घेतले. आपला एक भुजिंग शब्द आहे तो आपण अख्याच्या घरात म्हणजे ह्या नावाचा रेस्टॉरंट मुंबईच्या प्रसिद्ध ओबेरॉय हॉटेलमध्ये आहे भुजिंग. तर साऱ्या भेद सारे भेदभाव सोडून वाघोळीने सगळ्यांच्या शब्द आपले घेतले आपले सगळ्यांनी घेतले आणि ही वृक्षाची वलय वाढत आहे. त्या वाघोळीचा शब्दकोश मला का करावा लागला का करावा असा वाटला असं मला अनेक जण विचारतात. त्याचा मी थोडक्यात तुम्हाला कारण सांगतो. कामानिमित्त मी एअरलाईन मध्ये होतो आणि कामानिमित्त मला अर्थात जग फिरायची संधी मिळाली अर्थात त्यामुळे मी फिरून घेतलं. त्या फिरण्यामध्ये अनेक भाषिक लोकांशी मला संपर्क आला त्यांच्याशी संवाद झाला. धर्म वंश देश ह्या गोष्टींनी समाज एकत्र येतो पण त्यापेक्षा जास्त एकसंध होतो तो भाषेमुळे हे मला त्यावेळेला जाणवलं. तिकिटाच्या रांगेत आपण उभे असतो विमानामध्ये आपल्या बाजूचा प्रवासी आपल्या ओळखीचा एखादा शब्द बोलला की आपण पटकन त्याच्याशी संवाद झाला अरे तू कुठचा मी भारतामधला भारतामधला कुठला मुंबईचा म्हणजे वसईचा वसईच्या जवळ पण वसईचा निघत आहे. आणि एखादा शब्द आपल्या कानावर आला की कान टवकारणे आणि कानाचा जीवाचे कान करणे ह्या शब्दाचा खरा अर्थ आपण परदेशामध्ये ज्या वेळेला ऐकले असतो आपल्या इतर लोकांपेक्षा असतो त्यावेळेला आपल्याला कळत नाही.
की ह्या लोकांना त्या शब्दामधून कितीतरी ते आसुसलेले असतात. शब्द आपल्या कानावर पडावे, आपल्या शिकवणे आपल्या मुली मिळून बोलावं, त्यासाठी लोक का सावलेले असतात. हिब्रू भाषेमध्ये पुन्हा आहे, तुम्ही तुमची मायबोली विसरला तर तुम्ही अनाथ होता. मायबोलीवर प्रेम करणारी, त्यातून संवाद साधणारी आणि आपली वसेची लोकगीतं आणि लग्नगीतं ह्या जगभर युट्यूबच्या माध्यमातून पसरवणारी नवीन पिढी पाहिली की आपल्या अशा पुन्हा पंधरवीत होतात की आपण आपली मायबोली जिवंत ठेवली आहे, आपल्या लोकांनी ती जिवंत ठेवलेली आहे आणि ती अनाथ होणार नाही आणि आपण देखील अनाथ होणार नाही. माझ्या पायाला जरी चाक लागलेली होती तरी एक 25-1 वर्षापूर्वी मी मेलबर्न असता येत होतो आणि त्यावेळेला त्याचे 2-3 अशीच वसेची कुटुंब होती. त्यानंतर मग अनेक लोक मायग्रेशनवर यायला लागले, विद्यार्थी आले शिक्षणासाठी आणि आमचा संपर्क लोकांचा संपर्क वाढला. ते यायचे आमच्या भेटीगाठी व्हायच्या आणि मग आम्ही ठरवलं की इस्टरच्या वेळेला एखादा खाना बोलू, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू, एकत्र जेवण करू, सहभोजन करू. आणि हा प्रवास चालू असताना मग अशी कल्पना पुढे आली की फक्त आपण भेटतो, जेवतो, गप्पा गोष्टी करतो, त्यापेक्षा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करावा, एखादी छोटीशी नाटकुली बसवावी, छोटासा डान्स करावा. आणि त्यामधून मग आमचा मेलबर्नकरांचा इस्टर मेळावा हा एक सोहळा सुरू झाला. गेली 15-16 वर्ष तो चालू आहे. मध्यंतरी कोविडच्या काळामध्ये त्याला जरा खीळ बसली, आतापर्यंत सुरू दिसत. ह्या सोहळ्यामध्ये ज्या नाटिका आम्ही सादर केल्या त्याचा विषय हा वसईशी निगडीत असावा, इकडच्या संस्कृतीशी जोडलेला असावा असं आमचं सगळ्यांचं मत पडलं. आणि मग ऑफकोर्स नाटक किंवा नाटिका लिहिण्याची जबाबदारी सगळ्यांनी माझ्यावर उचलली. हे नाटक प्रमाण मराठीत केलं असतं तर त्याचा प्रेक्षक वर्ग वाढेल, त्या युट्यूबवर टाकल्यानंतर अनेक लोक बघतील असा एक विचार होता. पण तरीही आम्ही ठरवलं की ही नाटक किंवा हा प्रोग्रॅम बोली भाषेतच करायचं, कारण आपण आपल्या मातीपासून दूर आहोत, आपल्या समाजापासून दूर आहोत आणि इकडच्या लोकांना मराठी कुठेही बाहेर पडलात, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला एकत्र मराठी बोला, तुमच्या कामावर मराठी लोक असतील त्यांच्याशी बोला, जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा आपण आपल्या मायबोली बोलूया. आणि म्हणून ह्या नाटकाची भाषा देखील आम्ही वाढवली, अशीच ठेवली. आम्ही जवळपास गेल्या 15 वर्षांमध्ये असे 12 छोटी नाटकं किंवा शॉर्ट फिल्म्स त्याच्यावर बनवल्या. सगळ्यांना खूप बरं वाटलं, मेलबर्नच्या लोकांना तर ते आवडलंच, सिडनीच्या लोकांनी त्याचं कौतुक केलं, कॅनडाच्या लोकांना तिकडनं यायचे मेलबर्नला नाटक बघण्यासाठी आणि वसईमध्ये देखील त्या नाटकांचा बराच बोलला. त्यानंतर माझ्या मुंबईतल्या काही मित्रांनी सांगितलं की अरे आम्ही तुझी नाटकं युट्यूबवर पाहिली पण त्याच्यात काही शब्द कळत नाही, तर तू आम्हाला हे शब्द आणि त्याचा अर्थ घेऊन आणि तिकडनं मग हा माझा प्रवास सुरू झाला त्या शब्दांचा अर्थ सांगायचा. कारण आम्ही नाटकामध्ये काय करायचं की ओढून तडवून नाही पण कथेच्या ओघाने जे आपले वांगीचे शब्द असतात ना म्हणजे ही अशी वेगळं ती आणायची, चांगल्या म्हणी त्याच्यामध्ये वापर त्याचा चांगला तुम्ही वापर करायचो आणि त्याचे संदर्भ लोकांना समजायचे, म्हणजे आपल्या लोकांना समजायचे कारण मुंबईच्या माझ्या मित्रांना ते समजायचे हा संदर्भ काय. आणि मग एकदा आम्ही वसईचे फादर बिबेटो साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतो, ते आम्ही गेलो होतो तिकडला परतताना हा विषय गाडीमध्ये निघाला आणि असं ठरलं की ह्याचा वाघोळी शब्दकोश आपण काय आणि मग मी त्या कामाला लागलो. ते कामाला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या जगन्नाथाचा रथ हा एकाचा खांब नाही आणि
त्यामुळे अनेक लोकांची मदत लागली. माझ्या पुस्तकामध्ये मी बऱ्याच लोकांचे गुणनिर्देश केलेले आहेत. अनेक लोकांनी व्हॉट्सअपवर ते शब्द पाठवले. त्यानंतर अनेक लोकांनी फोन करून सांगितलं की हा शब्द घे, हा शब्द घे. आमचे सख्खे शेजारी मेळपांचे क्रेग आणि शीला, त्यांच्याबरोबर तर आमच्या कोविड असल्यामुळे बाकी कामधंदा नव्हता, त्याच्यामुळे त्यांच्या हाच विषय घेऊन आम्ही गप्पा गोष्टी करायचो. आणि त्यामधून ह्या एकंदरीत शब्दकोशाची रचना माझ्या डोक्यावर तयार झाली. त्यानंतर हा शब्दकोश फक्त वसईच्या लोकांपुरतीच मर्यादित राहता, तो थोडासा व्यापक व्हावा, भाषेच्या अभ्यासकांना देखील त्याचा उपयोग व्हावा हा विचार पुढे आला. आणि त्याची चर्चा मी फादर राजेश लोकेसांच्या बरोबर करताना त्यांनी मला जेनिसची भेट केली. जेनिस कुमार, जेनिस ही भाषाशास्त्राची अभ्यासक आहे आणि तिच्याशी डिस्कशन करताना असं लक्षात आलं की याच्यामध्ये जर आपण आंतरराष्ट्रीय ध्वनिलिपी वापरली तर भाषेच्या अभ्यासकांना याचा फार फायदा होईल. आणि म्हणून जेनिस यांनी आणि त्यांची मैत्रीण निवेदिता वर्मा यांनी त्याला IPA-coding म्हणजे ते इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट हा भारताच्या मध्ये ऍड केला आणि त्याला चांगलं सुरू होतं. आपली देवाणी ह्याचं कारण असं आहे की आपली मराठी भाषा आपण जशी लिहितो तशी बोलतो आणि जशी बोलतो तशी लिहितो. देवनागरी ही एक ध्वनिलिपीच आहे, पण वाघोळीमध्ये आपला ठसका वेगळा असतो. शब्द कुठे तोडायचा, कुठे घ्यायचा, ह्याचे संकेत वेगळे असतात आणि म्हणून ह्या गोष्टी करण्यावर आम्ही भर दिला. आपल्या वाघोळीलांनी गेली अनेक शतके, जवळपास हजार वर्ष, 10 शतक ही बोली आपली जतन केली आहे, समृद्ध केली आहे, त्यामध्ये काव्यरचना केली आहे, गाणी लिहिली आहे. हे कितीतरी पिढ्यांचं संचित आहे, पिढ्यांची लोक ही लोकसंपत्ती आहे. संत तुकारामाचा एक भाग आहे, फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तवा हमाल भारव आहे. म्हणजे आपल्या वाडवडिलांचं धन आहे, त्याचा धांडोळा घेऊन ते भांडळा फोडून मी ते तुमच्यासमोर ते शब्द भांडार खुलं केलं आहे. त्यात माझी भूमिका लेखकाची नाही तर केवळ महाराजी, ते तुम्ही गोड म्हणून घ्या की माझी तुम्हाला. व्यासपीठावर एक मान्यवर फादर डॉक्टर फेलिक्स मेचेडो, माझी मैत्रीण सिसिलिया कारवालो, आज आपण सगळे ज्या व्यक्तीमुळे इथे आहोत ते रिचर्ड लुईस आणि ग्रंथालयाचे सुदेश किंगलासुरकर लिहिताबद्दल मला आत्ता कळलं. सर्वांना आणि व्यासपीठासमोरचे सगळे मान्यवर सर्वांना नमस्कार. वसईत यायला मला खूप आवडतं. खूप शहरीकरण झालेलं असलं तरी वसईचं असा एक जाम टिकून आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी बऱ्याच वर्षांनी वसईत येते, तशी मैत्रिणींकडे येत असते. पूर्वी कधीतरी 2-4 वेळा कविता वाचायला आली असेल, पण जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बऱ्याच वर्षांनी येते. सिसिलिया आणि तिच्यामुळे रिचर्ड लुईस यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली. भाषा आणि संस्कृती हे माझ्या प्रेमाचे विषय आहेत, जमेल तसे मी ते वाचत असते. शांताबाई शेळके एका ठिकाणी म्हटलंय तसं मी चरल्यासारखं वाचत असते. पद्धतशीर अभ्यास असा नाही, तरीही या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. रिचर्ड लुईस यांच्या वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती शोध या कोशाविषयी मी बोलणार आहे आणि त्यानिमित्ताने थोडं बोली भाषांविषयी बोलणार आहे.
कुठल्याही भाषेचा शब्दकोश किंवा शब्दांचा व्युत्पत्तीकोश तयार करणं हे येऱ्या बाळाचं काम नाही. त्यातही बोली भाषेचा शब्दकोश आणि व्युत्पत्तीकोश करणं हे आणखी अवघड, कारण ह्या भाषा मुख्यतः मौखिक परंपरेने वाढलेल्या असतात. लिखित स्वरूपाचं साहित्य नसल्यामुळे ती भाषा बोलणाऱ्या लोकांजवळ बसून माहिती काढावी लागते. इतर साधनांमध्ये जे संदर्भ आलेले असतात ते गोळा करावे लागतात. हे चिकाटीचं काम आहे. लोक एकतर सांगत नाहीत आणि सांगायला लागले तर गजाली सांगायला सुरुवात करतात. लोकांकडून मिळालेली माहिती ही इतर साधनं वापरून पडताळून बघायला लागते. शब्दांची मुळं आजूबाजूच्या भाषांमध्ये आहेत का ते शोधावं लागतं. वाडवळीची मुळं इतर भारतीय भाषांमध्ये संस्कृत आणि पर्शियन मध्ये आहेतच, पण त्याचबरोबर लॅटिन आणि ग्रीक या प्राचीन युरोपीय भाषांमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे या कोशाचे मगाशी सिसिलियाने सांगितलं तसं कंसातले नाव एक प्रोटो इंडो युरोपियन अक्षर अक्षर इंटू सिंगल इन्वर्टेड कॉमा शब्दयात्रा असं आहे. रिचर्ड नुनिस यांनी केलेलं काम खूप मोठं आहे. स्वतःच्या भाषेवर अगदी मनापासून प्रेम असल्याखेरीज आणि तिच्या भवितव्याविषयी तळमळ असल्याखेरीज एवढं मोठं काम अंगावर यायला कोणी हजावणार नाही. तशा ते परदेशात राहतात. संशोधनाची सर्व साधनं डिजिटल स्वरूपात उपलब्ध नाहीत. डिजिटल नसलेली साधनं मिळवणं हे इथेही जिकिरीचं असतं. सर्व मान्यवरांची मी नावं घेत नाही, कारण ती अनेकदा झालेली आहेत आणि त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. वेळेचं भांडवल ठेवून मी आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार सांगतो आणि इथं हजर असलेले रसिक मित्रमंडळी तुम्ही अगदी मी कुणालाच मी इथं बसलेलो आहे, बाहेर कोण जातंय तुम्ही बघू शकतो, पण मी अगोदर पाहुणे मंडळींना भेटलो तेव्हा सांगितलं की वक्ते सांगतात वसईमध्ये आल्यानंतर ऐकणारी माणसं असतात म्हणून वक्त्यांना फार आनंद वाटतो. मित्रांनो, आज हा एक खरोखर लक्षवेधी असा कार्यक्रम आहे. मी अनेक धर्माच्या धार्मिक नेत्यांबरोबर गावातील राष्ट्रातील देशातील आणि जगातील मी नेहमी असतो आणि त्या दृष्टिकोनातून एक दर्जेदार असा कार्यक्रम इट इज अ क्वालिटी प्रोग्रॅम की अशी रविवारची एखादी संध्याकाळ तरी एकत्र यावी आणि आपण सर्वांनी भाषेचे बोल ऐकावे, स्वतःला समृद्ध करून घ्यावं आणि म्हणून हे केंद्र सुद्धा आत्मशोध दर्शन केंद्र हे इथं असे कार्यक्रम होण्यासाठीच बांधलेलं आहे. आता संस्कृती आणि धर्म ह्यांचं नातं हे अतूट असं नातं आहे. धर्म म्हणजे संस्कृती नाही आणि संस्कृती म्हणजे धर्म नाही, पण त्या दोन वेगवेगळ्या सुद्धा गोष्टी नाहीत आणि म्हणून प्रत्येक धर्माचा माणूस आणि मी ख्रिस्ती असल्यामुळे मी आवर्जून सांगतो की चांगली संस्कृती जतन करणे हे धर्माचं कर्तव्य असते, कारण त्याशिवाय धर्माला जणू काही वाचा फोडता येत नाही आणि म्हणून मी पण याच्यावर लिखाण केलेलं आहे की संस्कृती संस्कृतीमध्ये मग भाषा पहिली आली, कला आल्या वगैरे वगैरे आणि त्यामुळे आजची ही संध्याकाळ खरोखर अगदी सर्व दृष्टिकोनातून एक सुंदर मेजवानी अशी ही संध्याकाळ आहे. मी सांगितलं की इथं उल्लेख झाला अनेक वेळा
की भाषा म्हणा किंवा बोली म्हणा जसं पर्यावरणाचं आहे आणि अभ्यास झाला आणि ते जाहीरपणे सांगितलं पण जात आहे की दिवसाला आज स्पीशीज ज्याला आपण म्हणतो त्या कितीतरी नाहीशा होत आहेत. आता बोली भाषेतलाच एक शब्द एका पक्षाला आम्ही दिलेला शिळे 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 नाही तुम्हाला बघायला दिसत नाही म्हणजे नामशेष झाली तर काय झाली. आणि म्हणून जसं पर्यावरणाच्या बाबतीत तसं भाषांच्या बाबतीमध्ये भाषा या नाहीशा होतील काय. मराठी टिकून राहावी म्हणून आपल्या विधानसभेमध्ये किती वेळा बोललं जात पण कोण काही करण्याचा मात्र प्रयत्न दिसत नसते. मराठीची गोडवी गाणारे त्यांच्या मुलांना मात्र ते कधी मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवतील असं नाही. मी कदाचित त्या मताचं पण नसेल. त्यांनी सांगितलं की बदलत असते भाषा बदलत असत परंतु बदलताना त्या टिकल्या सुद्धा पाहिजे. जुनं ते सोनं हे काही गेलं नाही आणि जर का मूळ नसली जीवनाला तर रुटलेस जनरेशन ही पिढी म्हणजे मुळाविना वाढणारी पिढी दिसते अशा सारखं मला आपल्याला बोलायला लागते. चिंताजनक असं पण प्रश्न आहे. आणि म्हणून आजची ही संध्याकाळ आणि ह्या ग्रंथाचं हे प्रकाशन विमोचन झालं. मी सर्वप्रथम आमच्या प्रकाशकांना धन्यवाद देतो की ग्रंथाली मी वसईतलाच असल्यामुळे जरी बाहेर राहून आलो दौरे होत असतात तरी माझा संपर्क आणि मी ऐकतो वाचतो बोलतो आणि म्हणून तुम्ही हा प्रकल्प हाती घेतला आणि हा ग्रंथ प्रकाशित केला. कारण मी याच्याबद्दल बोलणार आहे थोडस म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. इथं उपस्थित असलेल्या वक्त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या म्हणून मी त्याची पुनरावृत्ती करत नाही. सन ऑफ मिस्टर नुनिस फ्रान्सिस नुनिस. मी फ्रान्सिस नुनिस यांना खूप ओळखत होतो जवळून ओळखत होतो कदाचित रिचर्ड पेक्षा जास्त. एक खरोखर मराठीचा ध्यास लागलेली व्यक्ती शिस्त त्यांची आणि त्यांनी केलेले सर्वतोपरी प्रयत्न मराठीमध्ये अनेक गोष्टी आणण्यासाठी. लहान असताना मला आठवण आहे त्यांनी भाषांतर पण केलं एका छोट्याशा पुस्तिकेचं. आमचं प्रायश्चित्त काळ म्हणून जसे आपले मुसलमान लोकांचे रोजे असतात उपवास काळ असतो पण आता त्या आमचं सांगण्यासाठी मी त्यांचं उदाहरण घेतो म्हणजे माझ्या धर्माचं मला कमी वाटते असं नाही परंतु हा आमचा प्रायश्चित्त काळ हा एक तपश्चर्याचा काळ असतो. वर्षातून हा येतो जसा ख्रिसमसचा काळ हा मजा करण्याचा आणि उधळपट्टी जोडून काही करण्याचा काळ असतो तसाच आम्ही हा काळ जो साजरा करतो त्याच्यामध्ये एक धार्मिक अशी गोष्ट आम्ही प्रकार आहे की प्रत्येक शुक्रवारी किंवा बुधवारी किंवा कुठल्याही दिवशी सुद्धा परंतु त्यावेळेला बुधवारी मुलामुलींसाठी लहान मुलामुलींसाठी ही प्रार्थना असायची आणि शुक्रवारी जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी त्याला कृसाची वाट म्हणतात कारण आमचा सगळा धर्म त्या कृसावर आहे. आणि म्हणून कृसाची वाट ही त्याने कशी चालली आमच्या प्रभूने प्रभू येशू ख्रिस्ताने आणि आम्ही पण ती चालायला पाहिजे आणि त्याची आठवण म्हणून ही हा प्रार्थनेचा एक भाग. आणि मुलांसाठी कृसाची वाट त्याने त्याला नाव दिलं होतं मी तेथे असतो तर टिंब टिंब टिंब. मी लहान होतो आणि खरोखर कुठल्या तरी त्या छोट्याशा इंग्रजी पुस्तकातलं त्याने ते भाषांतर केलं होतं. कदाचित बिशप डॉमिनिक आब्रियो सारख्यांनी त्यांना प्रेरणा दिली असेल
परंतु ही त्यांची तळमळ होती आणि त्यांनी घडण केलेली आहे, घडवलेला आहे, पिढीला घडवलेला आहे असे श्री फ्रान्सिस नुनिस यांचे सुपुत्र आणि सुकन्या पण इथं आहे रिचर्ड, तुम्ही खरोखर सांगितल्याप्रमाणे परत पुनरावृत्ती करत नाही, अत्यंत जड असं हे काम हाती घेतलं आणि पूर्ण उपास नेलं, मी तुम्हाला धन्यवाद देतो. हुशार रिचर्ड म्हणजे हुशार, त्यावेळेला मी फ्रान्समध्ये माझ्या अभ्यासासाठी होतो आणि रिचर्डचं SCC झालं स्कूल सर्टिफिकेट परीक्षा 11वी आणि त्याच्यामध्ये बोर्डामध्ये पहिल्या 30 कोण येतं ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असलेली मोठी बातमी असायची की पहिले 30 कोण आले. 15वा विद्यार्थी त्याच्यामध्ये आलेला हे मी काही महिन्यानंतर, कारण त्यावेळेला एखादं पत्र तेवढंच होतं आपल्या हातामध्ये, टेलिफोन तर करताच येत नव्हता, आणि त्यावेळेला मला कळलं की रिचर्ड हा 15वा आलेला आहे केंद्रामध्ये. गणित हा विषय त्यांचा आवडीचा होता म्हणून CA झाले, परंतु मराठीवर त्यांचं प्रभुत्व जे होतं ते अध्याप आहे, हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून निश्चित मिळालेला असणार आणि म्हणून तल्लख आणि त्यांच्या हुशार अभ्यासू बुद्धीला शिस्तीचं त्यांना वळण लागलं, ते पण वडिलांकडूनच आलेलं असणार आणि म्हणून शिस्तप्रिय जीवनाला तलाटणी देणारे असे हे. आणि त्याचं सगळं पानोपान मी वाचतो, मी खूप ग्रंथ हाताळतो. हा ग्रंथ अत्यंत मजेशीर आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. शब्दकोश म्हटला म्हणजे फक्त मला जेव्हा शब्दात अडचण होते तेव्हाच मी बघणार, परंतु मी हातात घेतला, त्यांनी मला एक 4-5 दिवसांपूर्वी हे पाठवलं होतं पुस्तक आणि प्रत्येक पान मला वाचायला वाटायचं. आज सुद्धा येथे मी 4 हजर होतो पण कार्यक्रम आपण 5 सुरू केला, पण मी तो वेळ वाया घालवला नाही, काही वेळ मी पाहुणे मंडळीशी बोलायला दिला, परंतु बऱ्याचशा वेळ मी परत हे पुस्तक घेऊन बसलो होतो. आणि म्हणून एखादा असा ग्रंथ एवढा मजेशीर करणं ही सुद्धा एक खरोखर कला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. तुमचं व्यापक असं वाचन, रिचर्ड म्हणजे वाचन करणारा माणूस, आमची भेट बऱ्याचशा ठिकाणी झालेली आहे, ते सांगितलं त्यांनी. ते मी जेव्हा अमेरिकेला होतो माझ्या अभ्यासासाठी तिथं किंवा युरोपला असताना त्यांची माझी भेट झालेली आहे. मेलबर्नला सुद्धा मी कॅथलिक युनिव्हर्सिटीमध्ये मला लेक्चर करण्यासाठी बोलावलं होतं. फार प्रसिद्ध अशी ही कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया, त्यांनी मला 8 लेक्चर करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळेला मला जुलीला भेटायचं होतं रिचर्डची अर्थांगी. इथं तिच्या भाषेत भाजीने तिच्या तर्फे जाऊ गायचं आणि तुझा आवाज मला जुळी सांगावा वाटला. एक अत्यंत सारस निगरवी अशी ती आमची बहीण आणि म्हणून रिचर्ड मनोगत ओघवत्या भाषेमध्ये पण सखोल चिंतनाने भरलेलं असतं स्पष्टीकरण. भाषा ओघवती आहे, मी काही टिप्पणी केलेली आहे परंतु आता ते वेळेअभावी मी ते संदर्भ वाचून दाखवत नाही तुम्हाला, पण काही ठिकाणी भाषा किती सुंदर सुंदर अशासाठी की ते पटवून देण्यासाठी त्यांनी जी उदाहरणं दिलेली आहे ती ओघवत्या भाषेमध्ये आहे. आणि म्हणून अभिजात अशी भाषा वगैरे तुम्ही बोलला, पण तुम्ही बोल्ड स्टेटमेंट केलेली आहे तिकडे, खरोखर धडाडीची अशी तुम्ही इथं विचार मांडलेली आहे.
आणि गरजेचे आहे, कारण मी असे विद्यार्थी आहे की मला हिणवलं गेलं असं वाटत शाळेमध्ये, आणि नंतर फादर होण्यासाठी अभ्यास करण्यासाठी मी गोरेगाव सेमिनरी मध्ये गेलो, तिचं हिणवण्यासारखं झालं. ही भाषा बोलणं म्हणजे कोणीतरी डोंगरातून माणूस आला आहे, म्हणजे त्याची वाढ काहीच झाली नाही संस्कृतीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा म्हणजे कोणीतरी जनावर आलेलं आहे. जनावर त्यांना तर मग फिरताना सुद्धा असंच व्हायचं, तू शुद्ध मराठी आता बोलत नाहीस काय, म्हणजे काय आहे शुद्ध अशुद्ध, कसे आपल्याला त्याच वर्णन केलं जात असे, म्हणजे खरोखर हिणवलं जात असे. आणि म्हणून ही भाषा बोलू नये, न्यूनगंड वगैरे बोललं इथं, परंतु अक्षरशः बंदी होती. शाळेमध्ये गेलं उदात्त विचाराने गेलेलं आहे ते, ना उदात्त ध्येय पुढे ठेवून की आम्ही चांगली भाषा शिकावी, आम्ही चांगलं इंग्रजी शिकावं वगैरे त्याच्या मागे होत. पण ते शिकण्यासाठी मला माझी भाषा खर्ची करावी लागते म्हणा, किंवा त्या भाषेला जणू काही कत्तल करायला वाट लागते, हे कुठून काढलं होत. मला तरी वाटतं, मला मी जेव्हा फ्रेंच शिकलो, इटालियन शिकलो, म्हणजे शाळेत गेलो नाही, कुठला क्लास जॉईन केला नाही, मी स्वतःहून शिकलो. न्यूज पेपर वाचायला, वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली, कारण मला भाषा शिकायच्या होत्या. मी रोमला गेलो, मी विचारलं वरिष्ठांना की मला इटालियन शिकायला लागेल का, कारण माझा अभ्यास फ्रान्समध्ये झाला आणि अमेरिकेत झाला, त्याच्यामुळे माझा इटालियन भाषेशी तसा काही संपर्क आला नव्हता. मी विचारलं तेव्हा ते सांगतात नाही काहीच गरज नाही, नाही शिकलं तरी चालेल. पण मी एक महिना फक्त त्या व्हॅटिकनच्या प्रसादामध्ये राहिलो, जिथं आज फ्रान्सिस वास्तव्य करत आहे, त्यात एक महिन्यामध्ये मी माझी बॅग उचलली आणि सांगायला लागलो मी इथं राहू शकत नाही. हो जॉन पॉलने मला विचारलं का आवडत नाही, घरी जायचं आहे, सांगितलं नाही एवढं कोणी नाहीस, मला तसं नाही सांगायचं, मी इथं राहणार नाही म्हणजे या प्रसादामध्ये मी राहणार नाही, पण मला कुठेतरी लोकं राहतात तिथे जायचं आहे, मी ऑफिसचा माणूस नाही. सकाळी अटाशी बॅग उचलली, सूट बूट मारला आणि ऑफिसला गेलो, संध्याकाळी आलो असं नाही. आणि म्हणून मी एकाच ध्येयाने बाहेर पडलो आणि लोकात शिरलो इटालियन शिकण्यासाठी. पण त्याच वेळेला मराठीचं वाचन वगैरे चालू होतं माझे अगदी परममित्र, मी सांगेन फादर दिब्रिटो आमची सेमिनरी जॉईन झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आमची जी जोडी होती ती आजपर्यंत आहे, आणि ते मला सगळा पुरवठा करीत असत पुस्तकांचा, कोशांचा, मग काही नवीन आलं सगळं मला पाठवलं जात असे. प्रत्येक पुस्तकावर त्यांची एक एक काहीतरी ओळ असायची. एका ज्येष्ठ बंधूने कनिष्ठ बंधूला जसा सल्ला द्यायचा तशा प्रकारची ओळ असायची, आणि अशा प्रकारे मी हा प्रवास सुरू ठेवला भाषा शिकायची, भाषा शिकण्याचा. परंतु ते शिकण्यासाठी मला माझ्या मराठीला विसरलं पाहिजे किंवा माझ्या मराठीला बाजूला ठेवलं पाहिजे हे मला मुळीच पटलं नव्हतं, आणि म्हणून तीच गोष्ट माझ्या मायबोलीची आहे. कितीतरी वेळा मायबोली विसरणं म्हणजे स्पीशीज नष्ट करण्याचं, आणि मानव जातीने जर का हे खच्चीकरण सुरू ठेवलं तर मला वाटतं जगात काहीच टिकणार नाही. जतन करून ठेवणं हे धर्माची जणू काही जबाबदारी असते. आणि म्हणून ही जी हा जो ग्रंथ आपल्या पुढे आलेला आहे हा खरोखर वाचनीय आहे, वाचनीय अशासाठी की त्याच्यातून खूप काही शिकायला मिळते. भाषेच विषयी नाही, परंतु भाषा काय असते तिला कितीतरी प्रकार असतात, आणि कितीतरी प्रकाराने आपण एखादी गोष्ट सांगू शकतो, रंगून सांगू शकतो. एक मुद्दा मी हाती घेतो, आता
मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, कारण माझ्या मराठीला मला जागायचं होतं आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना मी खूप बाजू पडताळून पाहिल्या भाषेविषयी, कारण ज्ञानेश्वराने आपल्या मराठी माणसांना तीन गोष्टी दिली असं मी मानतो. पहिली गोष्ट त्यांनी आपल्याला भाषा दिली, दुसरी गोष्ट त्यांनी आपल्याला संस्कृती दिली, महाराष्ट्रीयन संस्कृती दिली, आणि तिसरी गोष्ट धर्म कसा पाळायचा, असायला धर्म कसा पाळायचा, कशासाठी पाळायचा. मला वाटतं माझ्यासारख्या ख्रिस्ती माणसाला सुद्धा खूप अभिमान असो. आणि पण त्याच्यामध्ये एक जयंत लेले म्हणून डॉक्टर जयंत लेले यांचं छोटस पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. जयंत लेले हे एक उत्कृष्ट सोशल स्टडीजचा अभ्यास करणारे माणूस होते आणि जाती व्यवस्था वगैरे त्यांचा विषय होता. त्याच्यामध्ये माझ्या मनात जे होतं ते त्यांनी सुंदरपणे शास्त्रीयदृष्ट्या पुढे ठेवलं की भाषा हे संपर्काचं साधन असलं, मैत्री जोडण्याचं साधन असलं, तरी तीच भाषा एक शस्त्र म्हणून सुद्धा वापरलं जाते. आणि हे मी फ्रान्समध्ये अनुभवलं, मग अमेरिकेला गेल्यावर अनुभवलं, त्याच्या अगोदर मी वसईत आणि मुंबईत असताना अनुभवलं होतं की भाषा कशी शस्त्र वेपन म्हणून वापरलं जाते, आपल्याला खाली पाडण्यासाठी, आपल्याला खाली ठेवण्यासाठी, आपल्याला चिरडण्यासाठी जरूर आहे. आणि लेलेनने ते सुंदरपणे सांगितलं, मी त्याचा आवर्जून माझ्या थिसिसमध्ये उल्लेख केला. जे पॅनल होतं त्याच्यामध्ये रायमन पानिकर म्हणून अत्यंत त्यांचे 12 मोठे ग्रंथ बनारसीदास यांनी पुढे आणलेले आहेत. मला त्यांनी आमंत्रण केलं होतं, काही मिनिस्टर बरोबर दिल्लीमध्ये मोठी मिटिंग झाली, मला त्यांनी मोठं भाषण द्यायला लावलं. कारण हे पाणीकरचं आणि माझं नातं जवळचं होतं. हे 12 ग्रंथ त्यांचे, त्या पाणीकरने सुद्धा माझी स्तुती केली. विशेष करून काही मुद्दे जे मी पुढे आणले ज्ञानेश्वरांबद्दल आणि ज्ञानेश्वरीबद्दल, माऊली म्हणून मी पण मानतो. माऊली हा शब्द आई आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आपण ताई आणि आई हे शब्द सर्रास बोलत असतो, पण तिथं ज्ञानेश्वर सुद्धा ही खंत व्यक्त करतात. म्हणून ते सांगतात की संस्कृत जर देवांची भाषा आहे तर मग माझी भाषा कोणाची आहे, सैतानाची आहे काय? आणि म्हणून मी सांगेन गीता आणि गीतेवर भाष्य करीन ते मी माझ्याच भाषेमध्ये करीन. बदलत आहे फक्त, पण ते चांगल्यासाठी बदलणं आणि त्याची खबरदारी घेणं हे पण महत्वाचं आहे. नाहीतर कुठे शरीरावर कुठे वाढ व्हायला लागली ते मी जरा तब्येतीने बरं झालो असं म्हणून चालणार नाही. कदाचित ते कॅन्सरच वाढ पण होऊ शकते. सगळंच वाढते ते चांगलं नसते, पण ते चांगलं वाढ झाली पाहिजे त्याच्यासाठी अशा कार्यक्रम होणं परत एकदा मी श्री रिचर्ड मुनीस तुमच्या वडिलांची आठवण करतो. तुमच्या पत्नीची आठवण करतो की त्यांची सुद्धा प्रेरणा आणि अर्थात ते सुद्धा आज आपल्याला पारखे झालेले नाही. मी त्या वेगळ्या पद्धतीने ते असं आहे आमची ख्रिस्ती श्रद्धा आणि म्हणून त्यांचे पण मी आठवण. 5 जरी कार्यक्रम सुरू झाला तरी काही जण तुम्ही अनुमानपैकी इथं 4 आले होते. 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 3 इथे बसलेला आहे. खरोखर तुम्हाला पण मी धन्यवाद देतो की असे दर्जेदार कार्यक्रम जीवनात घडले पाहिजेत. तरच मला वाटतं की आजचा हा समाज वृक्ष पडणार नाही, वारा येऊ वादळ बसो, आम्ही असणार.
पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे म्हणून दर्जेदार कार्यक्रम आपण घडवत घडवून आणत राहू, पण त्यासाठी निमित्त सुद्धा लागतात रिचर्ड आणि तुम्ही सुद्धा सुरेशजी, आपण जर का हे सगळे कार्यक्रम तुम्ही आम्हाला आधीच सांगितलेलं आहे की 25 डिसेंबरला आपण भेटणार आहोत, भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.